धुळे ते अमरावती महामार्ग चौपदरीकरण जमीन अधिग्रहणात अकोला जिल्ह्यात गैरव्यवहार झाला होता. बड्या देंड्यांना भरकोस मोबदला आणि शेतकऱ्यांना मात्र अगदी तुटपुंजी भरपाई असा प्रकार घडला होता. झी 24 असनं केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळालाय. धुळे अमरावती दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 6 चौपदरीकरण होत आहे. सुमारे 450 किलोमीटरचा हा पट्टा आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महसूल विभागानं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र यामध्ये राजकीय व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकांना झुकतं माप देण्यात आलंय. वजनदार लोकांना 1.25 मोबदला देऊन कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानं पुसण्यात आली आहेत. या विस्तारीकरण प्रकल्पात बाळापूर तालुक्यातील बाबुळखेड, व्याळा, रिधोरा, सातरगाव, कासखेड, कासारखेड, मांडोली, भिकुंडखेड, शेळद, कान्हेरी या गावातील 150 शेतकऱ्यांची शेती गेली आहे. शासन दरबारी अनेक निवेदनं देऊन नेते मंडळींना भेटून कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून भारत टकले या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात 6 शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं. झी 24 तासनं या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर शेतकऱ्यांची दखल घेणं शासनाला भाग पडलं. वारंवार नेहमी आम्ही लढत होतो. झी 24 तास यांनी आमची बातमी दाखवली आणि त्या दिवशीपासून आम्हाला भरपूर मदत भेटली आणि नेते मंडळी यांनी सुद्धा आम्हाला मदत केली आणि परिणाम आता वाढवून मोबदला मिळालेला आहे. आता शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार मोबदला मिळणार आहे. बाबुळखेड, गाजीपूर आणि भिकुण इथल्या 50 शेतकऱ्यांना प्रतिगुंठा 2,60,000 रुपये मोबदला मिळणार आहे. उर्वरित 100 शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल अशी आशा आहे. झी 24 तास आमच्या मदतीला धावून आलं. आम्हाला पत्रकार मंडळी आणि यांनी मदत केली. त्यावेळेसही आम्ही कलेक्टर साहेबांनी आमच्यावर थोडाफार अन्याय केला होता, नंतर त्यांनी चांगला मोबदला आम्हाला दिला. अकोला जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना मिळालेलं यश म्हणजे शेतकऱ्यांची एकजुटी, त्याला माध्यमांची साथ आणि प्रशासनानं दिलेला सकारात्मक प्रतिसाद याचा त्रिवेणी संगम आहे. जय जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला.